नमस्कार, मी बाळासाहेब झोरे, मॅथ मित्र, युअर हेल्पिंग हँड. आपण ध्येयनिश्चिती ते ध्येयपूर्ती या सदराखाली विविध विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचत असतो. त्याचबरोबर ध्येयनिश्चिती करण्यासाठी काही व्यक्तींचं आपण मार्गदर्शनसुद्धा घेतो. मॅथ मित्रचं आपलं व्हिजन आहे की देशातील विद्यार्थ्यापर्यंत पोहोचून त्यांना ध्येयनिश्चिती करून ध्येयपूर्तीपर्यंत सहकार्य करणे. तर ये ध्येयनिश्चितीसाठी मार्गदर्शन घेण्यासाठी आज आपण अच्युत खुपसे सर यांच्याकडे आलो आहोत. अच्युत खुपसे सर, आपलं या कार्यक्रमामध्ये खूप खूप स्वागत. नमस्कार. सर्वप्रथम तुमच्या या मॅथ मित्र चॅनलला माझ्याकडून खरंच वाटेल शब्द कमी आहेत की तुम्ही जे सर बोलत आहेत आपल्यासोबत, बाळासाहेब झोरे सर हे माझे सहकारी आहेत, हे सांगण्यात मला खूप आनंद होत आहे. आणि तुम्ही जी ही सर्व विद्यार्थ्यापर्यंत जी ध्येयपूर्तीची प्रेरणा घेऊन जात आहेत, याचा आम्हालाच नाही तर पूर्ण सेलूकरांना, सेलूतील पालकांना, विद्यार्थ्यांना खरंच वाटेल तेवढा अभिमान वाटतो. धन्यवाद सर, धन्यवाद. मॅथ मित्रबद्दल आपलं जे प्रेम आहे ते आमच्यासाठी फार महत्त्वाचं आहे. तर सर, आपण सुरुवात करूया. सर, आपण सध्या काय करत असता? सर्वप्रथम मी तुम्हाला तर अगोदरच आपल्या सेलूमध्ये जे कोचिंग क्लासेस चालतात इतर पूर्ण माहिती आहे. पण त्यापेक्षा जे मी आता 2 वर्षांमध्ये जो पॅटर्न माझा जो चेंज केला आहे विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी, जो सध्या कॉम्पिटिशन जर पाहिलं तर स्पर्धा परीक्षेचं भरपूर आहे, त्यामुळे स्कॉलरशिप, नवोदय, BDS, MTS आणि जे उच्च स्तरावर असणारे ज्या एक्झाम आहेत, NSO, IMO, IU ज्या असतील, त्या विद्यार्थ्यांची भरपूर प्रमाणात प्रॅक्टिस करून घेण्याची सध्या. खूप छान सर, म्हणजे विद्यार्थ्यासाठी अत्यंत महत्त्वाचं मार्गदर्शन तुम्ही करत असता. खूप छान सर. सर, जर विद्यार्थ्यांना सर ध्येयनिश्चिती करायची असते तर ते ध्येयनिश्चिती कशी केली पाहिजे याबद्दल आपण मार्गदर्शन करावं विद्यार्थ्यांसाठी. मी सर्वप्रथम सांगू इच्छितो, विद्यार्थ्यांमध्ये ज्ञानासोबतच अगोदर आत्मविश्वास, जो कॉन्फिडन्स म्हटला जातो, तो असणं खूप गरजेचं आहे. बरोबर. विद्यार्थी जर स्वतःवर विश्वास ठेवून जर एखाद्या कार्याला सुरुवात करत असेल तर त्याच्या कार्याला जे प्रेरणा मिळायची जी आवश्यकता असते ती निश्चित प्रमाणात मिळते. आणि तो जर शेवटपर्यंत विश्वास कायम असेल तर नक्कीच ध्येयापर्यंत जाऊ शकतो. अगदी बरोबर सर, म्हणजे विद्यार्थ्यामध्ये आत्मविश्वास असणं खूप महत्त्वाचं आहे. एखादं कार्य सुरुवात केली तर आत्मविश्वासानं जर केलं तर निश्चित शेवटपर्यंत जाऊ शकतो. सर, आपण आम्हाला सांगितलं की आपण वेगवेगळ्या बॅचेस चालवता, त्यामध्ये स्कॉलरशिप असेल, BDS असेल, MTS असेल. तर सर, आपल्या बॅचेसमधले आतापर्यंत वेगवेगळे विद्यार्थी सक्सेसफुल झाले असतील त्यांच्याबद्दल काही सांगू शकाल का? हां, असे बरेच विद्यार्थी आहेत. जवळपास आता माझ्या या क्षेत्रामध्ये 6 वर्ष आहे. 6 वर्षापूर्वीपासून मी या क्लासेसमध्ये असतो. आणि प्रत्येकाला वेगवेगळ्या परीक्षा देण्याची जी संधी मिळत असते विद्यार्थ्यांना, त्यातून बरेचसे आता जसं की महाराष्ट्र लेवलवर जी एक्झाम घेतली जाते स्कॉलरशिप, जसे की 5वीला आणि अगोदर 4थी आणि 7वीसाठी असायची एक्झाम, त्यावेळेसही विद्यार्थ्यांना मी या क्षेत्रामध्ये टीचिंग केलेली आहे. आणि आता 5वी आणि 8वीमध्ये आहे, त्यातही आता चालूच आहे. ज्यावेळेस 4थीला एक्झाम होती त्यावेळेस आदित्य खरात हा महाराष्ट्रातून आपला सेलूचा फर्स्ट आलेला होता विद्यार्थी. मला वाटतंय आपण दोघांनी सोबतच त्या विद्यार्थ्याला मार्गदर्शन केलं होतं. तो आहे. बरेचसे विद्यार्थी जसे की कुलकर्णी श्रेयस, त्यानंतर BDS मध्ये शालिनी कांदळे, BDS मध्ये युवराज, असे बरेचसे विद्यार्थी जे की आपण सोबत मार्गदर्शन त्यांना केलं. ओके, धन्यवाद सर. म्हणजे सर आपले बरेच विद्यार्थी जे की तुम्ही मी सोबतही ज्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलेलं आहे. आणि सध्याच्या याच्यामध्ये ज्यावेळेस तुम्ही जे तुमचं पर्व हे सुरुवात केलेली आणि औरंगाबादला जाऊन तुम्ही छान प्रकारे झालं, स्टेबल वगैरे झाला त्या ठिकाणी, त्या काळामध्ये काही बरेचसे विद्यार्थी जसे की तृप्ती गजमल, त्यानंतर आपल्या व्हिजन इंग्लिश स्कूलमधले बरेचसे विद्यार्थी माझ्या मार्गदर्शनामध्ये बरेचसे विद्यार्थी लागले. वाटरही झालेले आहेत. सर, आपलं जे कार्य आहे ना ते खरंच विद्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वाचं आहे. बरं सर, विद्यार्थ्यांचं जे सध्या विद्यार्थ्यांचं जे अभ्यास चालू आहे किंवा खेड्याकडून शहराकडे विद्यार्थ्यांचा जो वाढता कल आहे, विद्यार्थी खेड्याकडून शहराकडे येतात अभ्यासासाठी, शिक्षणासाठी वगैरे, तर या शिक्षणाकडे किंवा या बदलाकडे तुम्ही कशा पद्धतीनं बघता? त्याप्रमाणे विद्यार्थ्यांची जी संख्या ग्रामीण भागातून शहरी भागाकडे जी येत आहे ती खरंच ती जास्त प्रमाणात आहे. जसं की अगोदरच्या काळामध्ये जिल्हा परिषदचं जे ज्ञान विद्यार्थी अर्जन करत होते त्या प्रमाणात बऱ्याचशा प्रमाणात विद्यार्थी त्या ठिकाणी
उपस्थित न राहता शहरी भागाकडे येतात. त्याचं कारणही असं आहे की जिल्हा परिषदेच्या ठिकाणी भरपूर प्रमाणात जे शिक्षण क्षेत्रामध्ये जे शिक्षक अवेलेबल पाहिजेत तसेही नाही आहेत. गावाकडे रस्ते नसल्यामुळे व्यवस्थित तिथेही जाण्यासाठी नकार करत आहेत. त्यामुळं आणि पालकांचं आता शिक्षण बऱ्याचशा ठिकाणी आता शिक्षणाचं महत्त्व पालकांना समजलेलं. त्यामुळं जास्तीत जास्त खर्च जरी झाला तरी विद्यार्थ्याला चांगल्या दर्जाचं शिक्षण भेटावं यामुळं शहरी भागाकडे जास्त प्रमाणात. बरं सर, यासाठी तुमचे काही प्लॅन आहेत का भविष्यामध्ये? तुम्ही या विद्यार्थ्यासाठी काही करणार आहात का? हां, नक्कीच. कारण की आपण एज्युकेशन क्षेत्रामध्ये आलेलोच आहोत, त्यामुळे एक समाजासाठी एक काहीतरी देणं असं प्रत्येकाचं असतंच. त्या दृष्टिकोनातून एक माझा एक कोणतीही गोष्ट सहकार्यानं जर केली तर त्याला पूर्णत्व भेटतं असं म्हण आहे. आणि ते आम्ही तीन मित्र मिळून एक चांगलाच मोठ्या प्रकारे संकल्प तयार केलेला आहे. त्यामध्ये ग्रामीण भागातील जे विद्यार्थी हॉस्टेलला वगैरे येऊन राहतात, गुरुकुल ज्या निवासी गुरुकुलला येऊन राहतात, आणि ज्यावेळेस ते दिवाळीला काही सणाला गावाकडे जातात, जे विद्यार्थीची इच्छा असते शिकण्याची पण ते जाऊ शकत नाहीत किंवा पालकही तिथपर्यंत त्यांना पोहोचू शकत नाहीत, खर्च पोहोचू शकत नाही, ते त्यांच्याकडे मी ऑब्झर्व केलं तर बऱ्याचशा वेगळ्या नजरेने पाहतात की हे जाऊ शकतात. मी एक दोन जणांना विचारपूसही केली तर माझी इच्छा आहे शिकण्याची पण माझ्या घरची परिस्थितीमुळे नाही जाऊ शकत वगैरे. त्यांच्यासाठी एक विकास नागरे नावाचा मित्र आहे माझा गीते पिंपरीचा, तो सध्या पुण्याला असतो मार्केटिंगमध्ये छान प्रकारे, आणि एक एकनाथ गीते म्हणून आहे, क्लासमेट आहेत आम्ही सर्व. तर तोही सिरियलमध्ये आहे बऱ्याचशा प्रकारे, त्यांनी मराठी सिरियलही गाजवलेले आहेत. तर आम्ही तिघांनी मिळून असं एक हे ध्येय निश्चिती केली की तुम्ही आपण ग्रामीण भागातील विद्यार्थी, जसं आम्ही ग्रामीण भाग पाहिला जवळून, जसं शिक्षणासाठी आम्ही स्वतः जशी मेहनत घेतली ती मेहनत विद्यार्थ्याला जास्त प्रमाणात न घेता त्यांच्यासाठी एक वेगळी संस्था निर्माण करण्याचा प्रयत्न आहे आमचा. त्यांच्यासाठी एक मोफत शिबिर चालू करणार आहोत आम्ही आता लगेच दिवाळीनंतरच. बरं बरं. तर विद्यार्थी मित्रांनो, मॅथ मित्राच्या माध्यमातून अच्युत खुपसे सर आपल्याला सांगत आहेत की एक ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना ज्या सुविधा पोहोचत नाहीत त्या सुविधा पोहोचवण्यासाठी ते एक चांगल्या पद्धतीचं एक निवासस्थान किंवा शिबिर ते आयोजित करणार आहेत. तर सर, तुमचं स्वतःचं काय ध्येय, या व्यतिरिक्त काही ध्येय आहे का तुमचं? नक्कीच. सध्या आपण कॉम्पिटिशन पाहता, स्पर्धा परीक्षेच्या युगामध्ये आपणही मी एक्झाम देतच असतो. जसं म्हणतात, जर आपले जर खांदा मजबूत असेल तर आपण इतरांना जास्त प्रमाणात हेल्प मदत करू शकतो. त्याप्रमाणे माझ्याही पद्धतीने माझ्या प्रकारे जसा जसा वेळ भेटतो तसा मी स्पर्धा परीक्षेच्याही तयारीमध्ये असतोच, आणि इतरांनाही मार्गदर्शन करण्यात मी नेहमी अग्रेसर असतो. ओके, नक्की नक्कीच. सर, तुमचं जे ध्येय आहे विद्यार्थ्या ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना सहकार्य करायचं, त्याचबरोबर तुमचं जे आहे की गव्हर्नमेंट जॉबसाठीचं तुमचं जे प्रयत्न चालू आहेत, या सर्व प्रयत्नासाठी आमच्या मॅथमित्र टीमकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो, तुम्हाला सुद्धा जे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन हवं असतं, आपण असे जे अच्युत सर आहेत किंवा असे वेगवेगळ्या सेलिब्रिटीला वेगवेगळ्या व्यक्तींना आपण भेटत असतो, त्यांच्याकडून ध्येय निश्चिती ते ध्येयपूर्तीसाठी मार्गदर्शन घेत असतो, तर हा व्हिडिओ त्या ज्यांना मार्गदर्शन हवे त्यांच्यापर्यंत पोहोचला पाहिजे. त्यासाठी शेअर करा, लाईक करा. त्याचबरोबर सर काही बोलू इच्छितात आपण बघूया. आपल्या मॅथ मित्र चॅनलकडून एक ग्रामीण भागातील जे की बाहेर राहून शिक्षण घेतात आणि ज्यांना खरंच तळमळ आहे की आपल्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना काहीतरी आपण त्यांना मदत करू इच्छितो, तर त्या अशा विद्यार्थ्यांना माझ्यापर्यंत माझ्या टीमपर्यंत आणण्याचं सहकार्य आपण जर केलं तर अधिक चांगली गोष्ट होईल. आणि त्यातही जर गावात असतात सुशिक्षित विद्यार्थी किंवा त्यांना मदत करणारे इच्छुक असतात, ते आमच्या टीमशी जरी जॉईन होण्याची इच्छा असेल तर नक्कीच होऊ शकतात. त्यांच्यासाठी मॅथ मित्र चॅनलवर जरी कॉन्टॅक्ट केला तरी चालेल, आमच्याशी संपर्क जरी साधला तरी चालेल. नक्कीच सर, नक्कीच. तर सर, मॅथ मित्र टीमकडून आपल्यासाठी आम्ही एक छोटंसं गिफ्ट आणलेलं आहे, ते आपण स्वीकार करावं. आणि मित्रांनो, ह्या गिफ्ट दिस गिफ्ट इज स्पॉन्सर्ड बाय कृष्णा राऊत. तर कृष्णा भैया, थँक यू. कृष्णा राऊत माय फ्रेंड्स. यस यस यस. धन्यवाद. मॅथ मित्राकडून तुमचं गिफ्ट माझ्यापर्यंत पोहोचलेलं आहे. खूप खूप आभारी आहे मॅथ मित्र चॅनलचं आणि कृष्णा भैया. धन्यवाद सर, अच्युत सर, आम्ही आपले खूप आभारी आहोत. आपण अमूल्य असा वेळ दिला आणि आम्हाला मार्गदर्शन केलं. थँक्यू व्हेरी मच. कर दिखाओ कुछ ऐसा की दुनिया करण्याचे आहे आपके जैसा.